लोकशक्ती न्यूज, नातं विश्वासाचं. मुंबईहून सोलापूरला येणारी वंदे भारत एक्सप्रेस सोलापूरहून कलबुर्गी रेल्वे स्टेशनपर्यंत नेण्याचा प्राथमिक निर्णय केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी घेतल्याची माहिती कलबुर्गीचे खासदार डॉक्टर उमेश जाधव यांनी दिली. यासाठी त्यांचा केंद्रीय रेल्वे मंत्र्याकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. कलबुर्गी ते बिदर दरम्यान डिझेल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट ट्रेनचे उद्घाटन डॉक्टर जाधव यांच्या हस्ते कलबुर्गी रेल्वे स्थानकावर झाले. त्यांनी वंदे भारत कलबुर्गीपर्यंत येणार असल्याची माहिती दिली. अधिक माहिती देताना डॉक्टर जाधव यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन वंदे भारत कलबुर्गीपर्यंत आणण्याची विनंती केली असता मान्यता मिळाल्याचे त्यांनी सांगितले.